Hi friends, in this session we will see the activity sheet of English subject. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये इंग्रजी विषयाची जी ॲक्टिव्हिटी शीट आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये सेक्शन 1 जे आहे लँग्वेज स्टडी सेक्शन, हे 10 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाणार आहे. हे 10 मार्काचं सेशन कसं सोडवायचं, हे 10 मार्काचं सेक्शन कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहोत. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्स. ओके, या सेक्शन 1 मध्ये पहिला प्रश्न विचारला जाणार आहे. त्या पहिल्या प्रश्नामध्ये ए आणि बी असे दोन पार्ट असणार आहे. त्याच्यापैकी पहिला जो ए पार्ट आहे हा 8 मार्कासाठी विचारले जातील. 8 मार्कासाठी याच्यावर प्रश्न विचारले जातील आणि ह्या 8 मार्कासाठी जे प्रश्न आहेत ते एकूण 6 प्रश्न त्याच्यामध्ये दिले जाणार आहेत आणि त्याच्यापैकी आपल्याला अटेम्प्ट एनी 4 कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. तर या प्रश्नामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत ते कशा प्रकारचे असणार आहेत ते आपण पाहूया. त्या ठिकाणी तुमच्यासमोर पहिला प्रश्न दिसतो आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. 2 मार्कासाठी खाली दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये योग्य अक्षर भरून तो शब्द पूर्ण करा असा त्याचा अर्थ आहे. मग तो शब्द भरताना त्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कोणतं योग्य लेटर येईल यासाठी आपण आपल्या पाठ्यपुस्तकातले जे शब्द आहेत 5 अक्षरी 7 अक्षरी 7 अक्षरी ही शब्द आपल्याला पाठांतर करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत. आता 4 शब्दाचं हे जे याचं उत्तर आहे ते पहिल्याचं आहे कॉर्नर, म्हणजे त्या ठिकाणी एन येईल. फोकस FOCUS, हेल्थ HALTH आणि ट्रॅफिक TRAFFIC, म्हणजे पहिल्या अक्षरामध्ये एन भरायचं आहे, दुसऱ्यामध्ये ओ, तिसऱ्यामध्ये एल आणि चौथ्यामध्ये आर. तर ह्या 4 अक्षरांसाठी तुम्हाला 2 मार्क आहेत. म्हणून हा प्रश्न सोडवताना अतिशय काळजीपूर्वक आपण ते उत्तर लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खाली दिलेले जे शब्द आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लिहायचे आहेत. तर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जे प्रश्न विचारले जातील तो पहिला प्रश्न जो असेल त्या पहिल्या प्रश्नामध्ये प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे वेगळं असेल आणि म्हणून त्याचे अल्फाबेटिकल ऑर्डर लावणं हे विद्यार्थ्यांना सोपे जाते. परंतु दुसरा जो प्रश्न असेल त्याच्यामध्ये पहिलं जे अक्षर असेल प्रत्येक शब्दाचं हे सारखं असेल, कदाचित दुसरं अक्षर पण सारखं असेल आणि त्यामुळे जर पहिलं अक्षर किंवा दुसरं अक्षर सारखं असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डर ही तिसऱ्या अक्षरानुसार लावायची असते आणि ह्या ठिकाणी ती काळजी घ्यायची आपल्याला. फॉर एक्झाम्पल आपण डायरेक्टली दुसरा प्रश्न बघूया. नॉकिंग, किडनॅप, निटिंग अँड किल्ड असे 4 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि चारही शब्दांचं पहिलं अक्षर हे सारखे आहे, दुसरं अक्षर काही शब्दांचं सारखे आहे आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या अक्षराचा या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणून KN आणि KI असे 2 वेगवेगळे शब्द आहेत परंतु त्या दोघांचे दुसरे अक्षर सारखे आहे. म्हणून एनच्या अगोदर आय येतो म्हणून आपल्याला एन या शब्दाचा या ठिकाणी विचार करायचा नाही, तर आय शब्द आय अक्षर आलेल्या शब्दाचा आपण विचार करूया, म्हणजे किडनॅप्ड आणि किल्ड. आय नंतर एल आलेला आहे म्हणजे तिसऱ्या अक्षराविषयी आपल्याला या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची आहे आणि या ठिकाणी डी आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पहिला शब्द जो येईल तो किडनॅप्ड येईल, दुसरा येईल किल्ड, तिसरा येईल नीटिंग अँड लास्ट 4th वन इज नॉकिंग. ओके, तर हा प्रश्न सोडवताना काय करायचं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर लिहिणं सोपे जाते परंतु लिहिताना मात्र आपण अनेक चुका करत असतो. मग ह्या चुका कटाक्षाने टाळण्यासाठी आपण ते काळजीपूर्वक तो शब्द त्या ठिकाणी बघितला पाहिजे आणि लिहिताना लिहून झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक केला पाहिजे की आपण बरोबर लिहिलेलं आहे किंवा नाही. तिसरा प्रश्न जो आहे या ठिकाणी तो आहे पंक्चुएट द फॉलोइंग. आता पंक्चुएशन मार्क द्यायचं, पंक्चुएशन म्हणजे विरामचिन्हे, खालील वाक्यामध्ये विरामचिन्हे घाला. विरामचिन्हेचा जो प्रश्न आहे, विरामचिन्हाचा जो प्रश्न आहे तो 2 प्रकारचा या ठिकाणी पण आहे. एक जे वाक्य असेल त्या वाक्यामध्ये अतिशय साध्या पद्धतीचे विरामचिन्ह असतील. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ. आता शीतला जो पहिला अक्षर आहे नेहमी वाक्याची सुरुवात करताना पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं आणि म्हणून पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी एस हे कॅपिटल येईल. शी स्माइल्ड कॉमा अ बेगर चेंज माय लाईफ. ती असली आणि म्हणाली की माझं एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाक.
दुसरं जे वाक्य आहे ते आहे व्हाट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आज द इंटरव्ह्युअर मीन्स दॅट इज अ डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. या ठिकाणी डायरेक्ट स्पीचचं वाक्य असल्यामुळे डायरेक्ट स्पीचचं वाक्य लिहिण्याची जी पद्धत आहे ती आपण बघितली पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे किंवा स्टेटमेंट आहे या गोष्टी पण आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानुसार आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. चौथा आहे मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड अनबीटेबल. अनबीटेबल या शब्दापासून चार शब्द बनवायचे आहेत. म्हणजेच काय, अनबीटेबल या शब्दामध्ये जे अक्षरं वापरलेले आहेत ते अक्षरं वापरून आणि दुसरे तीन अक्षरी कमीत कमी चार शब्द बनवायचे आहेत. म्हणून चार शब्द बनवताना ते शब्द अर्थपूर्ण असले पाहिजे आणि ते त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असायला नको. या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. मग अनबीटेबलचा या ठिकाणी शब्द ॲबल येतो, बीट येतो, एट येतो, ईट, असे अनेक असंख्य शब्द आपल्याला बनवता येतात. परंतु जास्त करून आपल्या चुका टाळण्यासाठी आपण तीन अक्षरी चार अक्षरी शब्द बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो पाचवा प्रश्न विचारलेला आहे तो आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द बॉक्स. विद्यार्थी मित्रांनो हे बघा, या ठिकाणी वॉटर या शब्दाशी रिलेटेड शब्द लिहायचा आहे परंतु ॲज शोन इन द बॉक्स म्हणजे जो बॉक्समध्ये कूल शब्द दिलेला आहे त्या कूल शब्दाशी रिलेटेड शब्द जो वॉटर आहे वॉटर हा शब्दाशी जो शब्द रिलेटेड कूल आहे म्हणजेच वॉटरचं कूल काय आहे हे ॲडजेक्टिव आहे. म्हणून वॉटरशी संबंधित असे शब्द लिहायचं आहे लिहायचे आहेत की जे ॲडजेक्टिव असतील म्हणजे विशेषण असतील. असे शब्द येईल कूल आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी हॉट वॉटर येईल, क्लीन वॉटर येईल, डर्टी वॉटर येईल, त्याच्यानंतर कोल्ड वॉटर, अशा प्रकारचे शब्द ॲज अ विशेषण म्हणून त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि सहावा प्रश्न जो आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. हे बघा हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक वाचायचा आहे. म्हणजे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, नाउन्सच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. नामा जो लिहिणारा शब्द तो नाउन असला पाहिजे. ॲड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिवियस वर्ड. चार शब्द लिहायचे की ज्या शब्दांचा शेवटचा अक्षर घेऊन पुढील शब्द हा नाउन असला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण अंताक्षरी खेळतो त्याप्रमाणे या शब्दांची जी रचना आहे ती शेवटचा अक्षर घेऊन पुढील शब्द नाउन असला पाहिजे. जर या ठिकाणी ॲडजेक्टिव विचारला असेल तर पुढील शब्द ॲडजेक्टिव असला पाहिजे, किंवा ॲडव्हर्ब विचारला असेल, व्हर्ब विचारला असेल तर त्यानुसारच आपल्याला पुढील चार शब्द लिहायचे आहेत. या शब्दांमध्ये बरेचसे विद्यार्थी आपले मिस्टेक्स करत असतात. अशा प्रकारे हे सहा प्रश्नांपैकी अटेम्प्ट एनी फोर, कोणतेही चार प्रश्न तुम्हाला फक्त या ठिकाणी सोडवायचे आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. तसेच आपण आता बघूया दुसरा प्रश्न. जो दुसरा प्रश्न जो बी पार्ट आहे तो बी पार्ट या ठिकाणी डू ॲज डिरेक्टेड, हा दोन मार्कासाठी हा भाग तुम्हाला विचारला जाणार आहे. याच्यामध्ये बघा, लक्ष द्या, बीमध्ये एक आणि हा दुसरा प्रश्न असे दोन उपप्रश्न विचारलेले आहेत. यानी या दोन्ही उपप्रश्नामध्ये ए आणि बी म्हणजे एला और बी आणि या ठिकाणी पण एला और बी विचारलेले आहेत. या ए और बीमधून कोणताही एकच प्रश्न लिहायचा आहे किंवा दोन्ही जरी लिहिलेत मात्र दुसऱ्या प्रश्नामधून सुद्धा कंपल्सरी एक प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. म्हणून हा पहिला प्रश्न जो एक मार्कासाठी आहे आणि दुसरा बी पार्टमधला दुसरा आहे तो पण एक मार्कासाठी आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला जास्त पर्याय दिलेले आहेत. पहिल्यामध्ये दोन एक पर्याय आहे, दुसऱ्यामध्ये एक पर्याय आहे, म्हणजे दोन मार्कासाठी दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ह्या प्रश्नामध्ये काय, अटेम्प्ट एनी वन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी नोन ॲज. टू बी नोन ॲज ही फ्रेज वापरून आपला वाक्य बनवायचं आहे, म्हणजे दिलेली फ्रेज वाक्यात वापरा. मीन आणि दुसरा बी पार्ट, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपेंड इट मिनिंगफुली. पुढे दिलेल्या वाक्यामध्ये क्लॉज ॲड करा. दिस इज द स्कूल विच इज व्हेरी ब्युटिफुल, दिस इज द स्कूल दॅट इज व्हेरी लार्ज. ओके, अटेम्प्ट एनी वन ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. याच्यामध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स ऑर म्हटलेले, म्हणजे एकतर प्रिफिक्स वापरा किंवा सफिक्स वापरा, किंवा दोन्ही प्रिफिक्स वापरले तरी चालतील किंवा दोन्ही सफिक्स वापरले तरी चालतील. ओके, म्हणून या ठिकाणी दोन शब्द दिलेले आहेत, केअर, केअरलेस, केअरफुली, हेल्दी, अनहेल्दी,
अशा प्रकारे तुम्ही प्रिफिक्स सफिक्स वापरू शकता. किंवा खाली तेच वाक्य दिलेले आहेत की मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेले जे दोन शब्द आहेत ते शब्द वाक्यामध्ये वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. प्लीज टेक केअर ऑफ युअर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही ते वाक्य बनवू शकतात. पहिला प्रश्न हा जो आहे अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो अतिशय तो आपण काळजीपूर्वक सोडवायचा आहे. हे 10 मार्कासाठी हे सेक्शन आहे आणि हे सेक्शन जर आपण तंतोतंत चुका टाळून जर लिहिलं तर मात्र आपल्याला 10 पैकी 10 गुण इंग्रजीमध्ये या ठिकाणी मिळू शकतात.